असले, प्रिन्सिपल असले, कॉलेजचे ॲडमिन असले, प्लस आमचे 3 क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आणि हा ॲज अ इलेक्टेड जी एस असलो. आमची एकूच मांग असली त्यांच्याकडे की बेगीतल्या बेगीन इंडक्शन सेरेमनी जाऊन जाय आणि डेमोक्रेटिक वेन तो जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी आणि फुल काउन्सिल जिंकला त्याचं एक फॉर्मल इंडक्शन जाऊन जाय, त्यांना फॉर्मली लेटर देऊन जाय. SDM मॅडमान आमका आज सांगला, असं फिक्स केला की 24 to 28 ऑफ दिस मंथ जानेवारी कॉलेजीक मॅनेजमेंटाक डिसाईड करपाचो टाईम दितले की खयच्या दिसा इंडक्शन सेरेमनी जातली आणि 30th to 4th भितून इंडक्शन सेरेमनी जावपाक जाय असं मॅडमान सांगला. SDM मॅडमान सांगला की 30th to 4th भितून इंडक्शन सेरेमनीचो एक डेट डिसाईड करपाचो आणि त्या 30th to 4th February भितून इंडक्शन जावपाक जाय असं मॅडमान सांगला. त्या मॅडमानूय त्यांना दाखवलं की ॲज पर गोवा युनिव्हर्सिटी 10 दिवसाच्या भितून इंडक्शन जावपाचे असतात, ते फॉलो झालेले ना, 70 दिवसाचा डिले झालेलो आहा आणि त्यांना आता डेट दिलेली आहे की 24 to 28 दिवसाच्या भितून मॅनेजमेंटची त्यांच्यानी मिटींग घेऊची आणि एक डेट आउट करपाची, 30th to 4th February भितून इंडक्शन जावपाकूच जाय या मॅडमान त्यांना ऑर्डर दिला, रिक्वेस्ट केला, हे झालेलं आहे.